लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडनं विधानसभा निहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू. लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल याचा अहवाल त्यांनी मागितलाय. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का, असल्यास उमेदवार कोण असावा, तसंच संभाव्य विजयाचं समीकरण कसं असेल याबाबत ठाकरेंनी अहवाल मागितलाय. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसंच मित्रपक्षाच्या उमेदवाराचे पदाधिकारी त्यांनी काम केलं की नाही याबाबतचं देखील त्यांनी अहवाल मागितलाय. ठाकरे गट आता विधानसभा स्वबळावर लढणार का अशी देखील चर्चा आहे, कारण ठाकरे गटाकडनं 288 जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. कृष्णात, आपण पाहतोय ठाकरे यांच्याकडनं विधानसभा निहाय उमेदवारांसाठी याचा चाचपणी सुरू असल्याचं कळतंय, त्यामुळे कुठंतरी स्वबळाची तयारी सुरू आहे का अशा देखील चर्चा सुरू झाल्यात. कृष्णात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन इथं 288 विधानसभा संपर्क प्रमुख यांची बैठक घेतली. ज्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने देखील आढावा घेण्यात आला, लोकसभा निवडणुकीचा देखील आढावा घेण्यात आला. जे कोणत्या विभागात कोणते कशाप्रकारे विधानसभा निहाय मतदान पडलेलं आहे आणि त्याचबरोबर विधानसभेसाठी तयार राहण्याच्या देखील सूचना दिलेल्या, त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला हा विधानसभा मतदारसंघ अनुकूल आहे का, अनुकूल असल्यास आपण एकत्र अनुकूल असल्यात त्या ठिकाणी कुठल्या महाविकास आघाडीला कोणत्या उमेदवार जो आहे तो असू शकतो आणि त्याची चाचपणी करण्यात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं सांगितलं आहे की जर शिवसेना एकटी लढली तर काय होऊ शकतं त्या मतदारसंघामध्ये, अशा प्रकारचा देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि ज्यामध्ये अहवाल जो आहे तो अहवाल मागितला आहे. एकूण 10 मुद्द्या उपस्थित केलेले आहेत आणि 10 प्रश्न जे आहेत ते प्रत्येक विधानसभा संपर्क प्रमुखाकडे दिलेले आहेत. त्याचे उत्तरं त्यांना 21 तारखेपर्यंत द्यायची आहेत, ज्यामध्ये मतदारसंघ शिवसेनेचा अनुकूल नसल्यास आघाडीत कोणत्या पक्षास तो द्यावा, उमेदवार कोण असावा, या प्रकारची सर्व प्रश्नावली जी आहे ती दिलेली आहे. परंतु या निमित्तानं 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं चाचपणी केली जाते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळं नक्कीच एक आत्मविश्वास शिवसेना ठाकरे गटामध्ये वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो विधानसभेसाठी 288 विधानसभा मतदारसंघामधलं राजकीय गणित, स्थानिक गणित कशा प्रकारचं असणार आहे, एकंदरीत राजकीय गणित कशा प्रकारे जर आपल्याला अनुकूल असतील तर आपण सोबळावर त्या ठिकाणी जाऊ शकतो का, अशा प्रकारचा देखील एक अहवाल जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्व संपर्क प्रमुखांकडून मागितलेला आहे. निश्चितच, त्यामुळे आता या संदर्भात महाविकास आघाडीकडनं देखील कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.